आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून तेलुगू देसम आणि केंद्र सरकारमधला वाद आता विकोपाला गेलाय. रात्री उशिरा आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती इथे पत्रकार परिषद घेऊन आपण सरकारमधून बाहेर पडत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी केली. नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री वाय एस चौधरी या दोन्ही मंत्र्यांना राजीनामे देण्याचे आदेश देण्यात आले. हे दोन्ही मंत्री आपले राजीनामे आज देण्याची शक्यता आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीपासून आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाची मागणी होतीये, मात्र केंद्र सरकारनं या दिशेनं कुठलंही पाऊल टाकलेलं नाहीये. काल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही मागणी स्पष्ट शब्दांमध्ये फेटाळून लावली. ईशान्येकडची राज्य आणि तीन डोंगराळ प्रदेश असलेली राज्य वगळता अन्य कोणालाच घटनेनुसार विशेष राज्याचा दर्जा देता येऊ शकत नसल्याचं ते म्हणाले. असं असलं तरी आंध्र प्रदेशला पुरेसा निधी दिला जाईल असं आश्वासन जेटलींनी दिलं. मात्र यावर तेलुगू देसम समाधानी नाहीये. जेटलींचं हे विधान म्हणजे उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी असल्याचं नायडू म्हणाले. आपण पंतप्रधान मोदींबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नसल्याचा दावा चंद्राबाबूंनी केला आहे. Overall scenario is definitely, it is not good to get divorce, right? We will be very happy for getting marriages done up, but not divorce. So it is not a good move. But unfortunately, because of unavoidable circumstances, we are stepping down as a minister. But still our president said that we will continue to be a partner of NDA. There are many members are there in NDA who doesn't have any ministerial positions. शिवसेनेला हे अपेक्षितच होतं अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. एनडीएतले बहुतांश घटक पक्ष भाजपवर नाराज आहेत, एक एक करून सगळेच पक्ष बाहेर पडतील असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. जो पूरा हमारे अलाइज है, उनका जो नाता है बीजेपी से, वो इतना मधुर नहीं रहा है, ये सच बात है. क्योंकि सबसे पुरानी पार्टी उनके साथ शिवसेना रही है, तो हमेशा हमने हमारी नाराजगी तो नहीं है, लेकिन हमने हमारी बात खुलकर सामने रखी है. महाराष्ट्र हो या एनडीए नेशनल लेवल पे हो, चंद्राबाबू भी एक महत्वपूर्ण अलाइज रहा 2014 में. मैं और भी कुछ एनडीए के अलाइज की बात सुन रहा हूँ, हमसे भी बात हो रही है उनकी. तो लगता है धीरे धीरे ये नाराजगी सबकी बाहर आएगी और प्रैक्टिकली सब लोग एनडीए से बाहर आ जाएंगे. अच्छे दिनचं स्वप्न दाखवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं राज्यातल्या 45 लाख गरीब कुटुंबांसाठी कडू निर्णय घेतल्याची कबुली विधानसभेतल्या लेखी उत्तरात राज्य सरकारनं दिली आहे. दारिद्र्य रेषेखाली लोकांना पूर्वीप्रमाणे रेशनवर साखर मिळावी यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता, पण हा प्रस्ताव केंद्र सरकारनं फेटाळल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी लेखी उत्तरात दिली आहे. विधानसभेमध्ये तारांकित प्रश्नोत्तरात नेवासेचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता आणि त्याला दिलेल्या उत्तरात ही बाब समोर आली आहे. केंद्र सरकार कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ करण्यात आली. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 5% 7% इतका करण्यात आलाय. निवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा या वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. वाढीव डीए 1 जानेवारी 2018 पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू करण्यात येईल. केंद्र सरकारच्या 49 लाख कर्मचाऱ्यांना आणि 62 लाख निवृत्तीधारकांना याचा लाभ होणार आहे. वाढीव महागाई भत्त्यामुळे केंद्र सरकारवर 6,077 कोटींचा बोजा पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं नीट आणि सीबीएसई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला. नीट परीक्षेचा अर्ज भरताना आधार क्रमांक बंधनकारक न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं संबंधित प्रशासनाला दिलेत. सीबीएसईनं ही माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसारित करण्याचे निर्देश सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातल्या 5 न्यायाधीशांच्या पीठानं दिलेत. आधार क्रमांक बंधनकारक करण्यासंदर्भात सीबीएसईला कोणतेही अधिकार दिले नसल्याचं केंद्र सरकारनं न्यायालयात स्पष्ट केलंय. वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या फेरनियुक्तीला विरोधकांनी विधानसभेत जोरदार आक्षेप घेतला. मोपलवार सेवानिवृत्त झाल्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर त्यांची कंत्राटी पद्धतीवर फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप असताना त्यांची पुन्हा नियुक्ती का केली असा सवाल करताना ही नियुक्ती रद्द करा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तर वरपासून खालपर्यंत सगळेच या अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात असा भडीमार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. जनावरांची लस चुकल्यानं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत जाहीर माफी मागितली आहे. राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मुक्या जनावरांना लाळ्याखुरकत रोगासाठी लस देण्यास 1 वर्ष विलंब आणि दिरंगाई झाल्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. मुक्या जनावरांना लसीकरण वेळेवर झालं नाही. लसीकरण देणाऱ्या बायोवेट कंपनीनं बंगाल आणि पंजाब या राज्यात कमी दरात लस उपलब्ध करून दिली. इतर राज्यात 6.30 रुपये दर दिला, मग महाराष्ट्राला 7.70 रुपये दर का दिला असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. राज्य सरकारने या सर्व गोष्टींबाबत खुलासा करावा. बायोवेट कंपनीला का कंत्राट दिलं गेल्याची मागणी विरोधकांनी विधानसभेत केली. यावेळी जानकर यांनी विधानसभेत माफी मागितली. विखरण इथल्या ऊर्जा प्रकल्पातला जमीन मोबदला दलाल या सगळ्या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाणार आहे. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली. प्रकल्पग्रस्त शंकर गिरास यांना 1.90 कोटी रुपयांचा मोबदला कसा मिळाला, तसंच धर्मा पाटल्यांना कमी मोबदला का मिळाला, या सगळ्यामध्ये कोण दलाल होते याची चौकशी यामध्ये होणार आहे. 3 महिन्यामध्ये चौकशी पूर्ण केली जाईल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. झी 24 तासनं धर्मा पाटील यांच्या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा केला होता. देशभरात विविध महापुरुषांच्या पुतळ्याचा मोठा वाद निर्माण झालाय. सत्तेच्या उन्मादात कुठे पुतळे जमीनदोस्त केले जात आहेत, तर कुठे सुळबुद्धीनं पुतळ्यांची विटंबना होतीये. त्रिपुरा पाठोपाठ आता पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात पुतळ्याचा वाद निर्माण झालाय. महाराष्ट्रात छत्रपतींच्या सागरी स्मारकाच्या पुतळ्याची उंची कमी करण्यावरून वाद निर्माण झाला, तर पुण्यामध्ये दादोजी कोंडदेवांची प्रतिमा लावण्यावरून वाद उफाळून आला. त्रिपुरात लेनिनचा पुतळा जमीनदोस्त केल्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालमध्ये उमटली. जनसंघाचे संस्थापक असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली, तर तामिळनाडूतल्या वेल्लोरमध्ये रामास्वामी पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. पुतळे तोडफोड ही विकृती आहे अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लेनिनचा पुतळा पाडण्यावरून भाजपला सुनावलंय. शेजारी चीननं नाकात दम आणला असून त्यांच्यापुढे धमक दाखवा असं आव्हान उद्धव यांनी दिलंय. लेनिन हा कम्युनिझम मानणारा होता. लेनिन आणि आपलं काही देणं घेणं नाही, त्याच्यामुळे त्यांचा पुतळा असला काय नसला काय हे जसं बरोबर आहे, तसंच जो चीन आपल्या शेजारी आपल्याला नाकात दम आणतोय, डोकलाम असेल, अरुणाचल असेल, इतर आपल्या सीमावर्ती भागांमध्ये तो घुसखोरी करतोय, तो चीन सुद्धा कम्युनिस्ट राजवटीतला आहे. पुतळे तोडण्यापेक्षा ही राजवट जिकडे आहे ती देश तोडले पाहिजे, एवढी धमक आपल्या सरकारमध्ये असायला पाहिजे. पुणे महापालिकेच्या आवारात दादोजी कोंडदेवांची प्रतिमा बसवण्यासाठी आणि त्याची पूजा करण्यासाठी मनपाची परवानगी घेण्यात आली नव्हती आणि त्यावेळी दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया सभागृह नेते श्रीनाथ भीमाल यांनी दिली. तर दादोजी कोंडदेवांनी प्रतिमा महापालिकेत आवारात बसवण्याचा प्रयत्न या प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसनं केली. महानगरपालिकेची त्याला कुठली परवानगी नव्हती. काही लोकांनी तो फोटो ठेवून मला वाटतं काही केलं असेल, तर मला वाटतं समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि अशा काही घटना या समाजात घडत असतील त्या चुकीच्या आहेत. त्यात भारतीय जनता पार्टी पुणे महानगरपालिकेचा कुठला पुढाकार नाही, आम्ही त्यात काही केलेलं नाही, आम्ही कोणाला काही सांगितलेलं पण नाही. महापौरांशी या संदर्भात बोलणं झालं आहे, महापौर त्या संदर्भामध्ये बोलतात आहे. सुरक्षा रक्षक असतील, माळे असतील, या संदर्भात बोलून पुढील कारवाई हे कोणी केल्या संदर्भात आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे. औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा निघाल्याची माहिती शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. औरंगाबादच्या खदान परिसरात कचरा टाकण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत औरंगाबादचा कचरा प्रश्न गुरुवारी मार्गी लागेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. राज्य सरकारनं कचरा विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेला आर्थिक मदत आणि जागा देण्याची मदत करावी असं या बैठकीत ठरलं आणि मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिल्याची माहिती आदित्य यांनी दिली आहे.
औरंगाबाद महापालिकेनं कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेनं सर्वसाधारण सभा बोलावली, मात्र या सभेला फक्त 30 नगरसेवकांनी हजेरी लावली. औरंगाबाद महापालिकेत 115 नगरसेवक आहेत, मात्र यापैकी फक्त 30 नगरसेवक जर बैठकीला आले तर शहराचे हे नगरसेवक कचरा प्रश्नावर किती गंभीर आहेत याची प्रचिती येते. गेले 20 कचरा कोंडी सुरू आहे आणि हे सोडवायला या नगरसेवकांनी पुढाकार घेतला नाही. यामध्ये आता बैठकीला देखील दांडी मारणं म्हणजे या नगरसेवकांना काय म्हणायचं असा प्रश्न पडतोय. पुण्यामधल्या रामटेकडी परिसरातल्या रोकेन कचरा प्रक्रिया प्रकल्पाला आग लागली आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीमध्ये प्रकल्पाचं 2 कोटी रुपयांचं नुकसान झालं. रामटेकडी परिसरातल्या 700 टन क्षमतेचा हा प्रकल्प आहे. दरम्यान हडपसरमध्ये नवीन प्रकल्प लादण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीच रोकेमला आग लावल्याचा आरोप विरोधकांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकरी शेतमजूर आणि बेरोजगारांच्या विविध समस्यांना घेऊन गोंदिया जिल्ह्यातल्या मोरगाव अर्जुनी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांसह शेतकरी आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. विविध मुद्द्याला घेऊन भाजप सरकारच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. हल्लाबोल मोर्चा दरम्यान सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. कोल्हापूर मनपाच्या हलगर्जीपणामुळे कोल्हापूरकरांना पाणीबाणीला सामोरं जावं लागतंय. 21.92 कोटी पाणी बिल थकवल्यानं जलसंपदा अधिकाऱ्यांनी कोल्हापूर मनपाचा पाणी पुरवठा बंद केला. पंचगंगेतून पाणी पुरवठा करण्यात येतो. पालिकेला त्या पाण्यासाठी बिल आकारण्यात येतं. बिल भरण्यासाठी जलसंपदा विभागानं नोटिसा पाठवल्या, पण प्रशासन ढिंबवतं आणि त्यामुळे अखेर पाणी पुरवठा बंद करण्यात आला. सलग 3 वर्षी जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर पारोळ्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यावर देखील पाणी टंचाईचं भीषण सावट आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये यंदा अमळनेर तालुक्यातले 132 गावं संभाव्य पाणी टंचाईच्या सावटाखाली आहेत. सध्या अमळनेरमध्ये 35 गावांमध्ये 11 टँकरनं पुरवठा सुरू आहे. नद्या उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती सध्या गावांची आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आग ओकणाऱ्या सूर्यनारायणाचं दर्शन झालंच नाही. गेल्या 2-3 दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यात तापमानाचा पारा 38 अंशांपर्यंत गेला होता, मात्र सकाळपासून धुळे आणि नंदुरबार शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. कुलाबा वेधशाळेनं धुळे नंदुरबार जिल्ह्यात 48 तासात गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा दिला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघाचा एक बछडा आढळला. नागभीड तालुक्यात गिरगाव गावाशेजारी असलेल्या नाल्यात हा वाघाचा बछडा आढळला. वाघिणी विना असलेल्या या बछड्याभोवती बघ्यांनी मोठी गर्दी केली. या वाघाच्या संरक्षणासाठी परिसरात वनविभाग आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. बघ्यांची गर्दी दूर करून वाघिणीच्या आगमनाची इथे प्रतीक्षा केली जाते. पुण्यामधल्या बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडण्यास शिवसेनेचा विरोध आहे आणि त्यासाठी बालगंधर्व रंगमंदिराबाहेर शिवसेनेच्या वतीनं सह्यांची मोहीम घेण्यात आली. ज्येष्ठ तमाशा कलावंत सुरेखा पुणेकर यांनी या सह्यांच्या मोहिमेत भाग घेतला. स्वतः सही करून त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर पाडून त्यासाठी नवीन वास्तू उभारण्यास विरोध केला. 1993 मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार फारुख टकलाला दुबईमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी सीबीआयच्या टीमनं त्याला मुंबईत आणलं. 1993 बॉम्बस्फोटानंतर 1995 फारुख विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. 1993 मुंबई बॉम्बस्फोटानंतर फारुख टकलानं भारतातून पळ काढला होता. आज त्याला टाडा कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. अंमली पदार्थांसंबंधीच्या गुन्ह्यामध्ये राज्यात मुंबई आघाडीवर आहे. राज्यात 2017 या वर्षात अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत 14,631 गुन्हे
दाखल करण्यात आले आणि त्यापैकी एकट्या मुंबईत अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी 217 गुन्हे तर अंमली पदार्थांचं सेवन केल्याप्रकरणी 12,687 गुन्हे असे एकंदर 12,904 गुन्हे दाखल करण्यात आले. विधान परिषदेत लेखी उत्तरात सरकारकडून ही माहिती देण्यात आली आहे. राज्यात याबाबतच्या गुन्ह्यामध्ये 15,175 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि यामध्ये 40 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात राजावाडी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. मात्र बलात्कार दडपण्याचा प्रयत्न चक्क ठाकूर समाजाच्या जात पंचायतीनंच केल्याचा आरोप करण्यात येतोय. सुरुवातीला जात पंचायतीनं आरोपीला गुन्हा कबूल करायला लावून पीडितेशी लग्न करण्यास सांगितलं. मात्र त्यानंतर 15 दिवसांनी चक्क पीडित कुटुंबाला वाळीत टाकत आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे पीडितेचे पालक सकाळपासून त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनवर ठाण मांडून आहेत. अखेर संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. नागपुरातल्या चुनाभट्टी परिसरात मागच्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी झालेल्या तुफान हाणामारी प्रकरणी नागपूर पोलिसांनी स्वतःच आपलं पाऊल मागे घेतलंय. पोलिसांनी या प्रकरणात न्यायालयात आता आरोपपत्र सादर केलं आणि त्यामध्ये इमारत बांधकाम महामंडळाचे अध्यक्ष आणि भाजप नेते मुन्ना यादव तसंच काँग्रेस नेते मंगल यादव यांच्या विरोधातले आरोप पोलिसांनी मागे घेतलेत. यामध्ये हत्येच्या प्रयत्नाचा आधी ठेवलेला आरोप मागे घेत त्याऐवजी तुलनेनं अगदी सामान्य स्वरूपाचं मारहाणीचं कलम नागपूर पोलिसांनी आरोपपत्रात दाखल केलंय. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या शासकीय आश्रमशाळा धामणगाव इथं अधीक्षकानं इयत्ता 10वीच्या मुलींसोबत अश्लील वर्तन आणि लैंगिक शोषण केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सूर्यकांत बागल असं या अधीक्षकांचं नाव आहे आणि पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बागल मुलींना घरून नातेवाईकांचा फोन आलाय किंवा अन्य काही खोट्या बाबी सांगून ऑफिस रूममध्ये बोलवत असे आणि त्यानंतर त्यांच्याशी अश्लील वर्तन आणि अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक शोषण करत असल्याचं 10वीतल्या एका मुलीनं पत्राद्वारे शाळेत असलेल्या सुलत भावाला सांगितल्यानं हा प्रकार उघडकीला आला. महिला दिनाच्या निमित्तानं इंडियन मर्चंट चेंबरच्या महिला विंगतर्फे डॉक्टर रखमाबाई या चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. डॉक्टर रखमाबाई या सिनेमाचं दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केलंय. डॉक्टर रखमाबाई राऊत या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर. या चित्रपटात डॉक्टर रखमाबाई राऊतांची मुख्य भूमिका कनिष्ठा चॅटर्जीने केली आहे. आयनॉक्समध्ये विशेष स्क्रीनिंग पार पडलं. ऍसिड हल्ल्यानं चेहरा बदलला मात्र स्वप्न नाही तसा प्रेरणादायी संदेश दिला तो ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या लढाऊ महिलांनी. निमित्त होतं ते जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांच्या फॅशन शो आणि रॅम्प वॉकचं. विवियाना मॉल इथं हा आगळा वेगळा फॅशन शो पार पडला आणि यावेळी फॅशन शोच्या स्टॉपर लक्ष्मी अग्रवाल यांनी उपस्थितांबरोबर संवाद साधला. तर ऍसिड विकण्यावरच बंदी आणली पाहिजे असं मत यातल्या काही महिलांनी व्यक्त केलं. मुंबईमधल्या माटुंगा रेल्वे स्थानकानंतर आता नागपूरमधल्या अजनी रेल्वे स्थानकातही महिला राज अवतरणारे. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत आज अजनी रेल्वे स्थानकातले व्यवस्थापक ते सफाई कर्मचारी अशा सर्व 28 कर्मचारी या महिलाच असणार आहेत आणि याशिवाय नागपूर भुसावळ दादाधाम एक्सप्रेसचं संचलनही महिलाच करणार आहेत. चीनमध्ये हुकोव नावाचा धबधबा प्रसिद्ध असून येलो नावाच्या नदीवर हा धबधबा आहे. सध्या तापमानात वाढ झाल्यामुळे बर्फ वितळण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे या धबधब्यातल्या पाण्याची पातळी वाढली आहे. हा चीनमधला सर्वात मोठा धबधबा मानला जातो. हुकोव धबधब्याचा परिसर पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहिला असून सध्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे या धबधब्याचा आकार जवळपास 164 फूट इतका झाला आहे. या धबधब्यातलं पाणी 66 फूट उंचीवरून खाली कोसळतं. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटक इथे येतात. हा धबधबा पाहताना चहाच्या किटलीतून पाणी ओतल्यासारखा भास होतो. बीसीसीआयनं जाहीर केलेल्या करारांच्या नव्या यादीमध्ये A+ ही नवी श्रेणी अंतर्भूत करण्यात आली आहे आणि या श्रेणीमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांना वगळण्यात आलंय. कर्णधार विराट कोहलीसह केवळ 5 खेळाडूंना या श्रेणीमध्ये स्थान देण्यात आलंय. त्यांना 7 कोटी रुपयांचं मानधन निश्चित करण्यात आलंय.
धोनी आणि अश्विनला ए श्रेणीमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांचा करार 5 कोटी रुपयांचा असेल. केवळ 5 खेळाडूंची तिन्ही प्रकारच्या संघामध्ये निवड निश्चित असल्यामुळे त्यांनाच ए प्लस श्रेणीमध्ये घेतल्याचं बीसीसीआय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां हिनं केलेल्या घरगुती अत्याचाराच्या आरोपानंतर बीसीसीआयनं त्याचा करार थांबवलाय. बीसीसीआयनं 26 खेळाडूंच्या कराराची यादी जाहीर केली. दक्षिण आफ्रिकेतल्या शेवटच्या कसोटीमधल्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या शमीचा या यादीमध्ये समावेश नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. शमीच्या पत्नीनं त्याच्यावर सनसनाटी आरोप केल्यामुळे त्याचा करार थांबवून ठेवण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं पीटीआयला दिली आहे. मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी सिनेमाची घोषणा झाल्यापासून सिनेमात कंगनाचा लुक कसा असेल याबाबत बरीच चर्चा झाली. तिच्या चाहत्यांनी देखील या सिनेमातल्या तिच्या फर्स्ट लुकची त्यांना उत्सुकता होती. सोशल मीडियावर तर नेटकर यांनी अनेक छायाचित्र आणि फोटो मॉप करून या सिनेमाच्या अनुषंगानं कंगनाचे अनेक फेक फोटो व्हायरल केले. मात्र अखेर या सिनेमातल्या कंगनाचा असल मराठमोळा लुक रिव्हील झालाय. कंगनाचा लुक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.